आणि आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी, ती म्हणजे रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडतीये. या बैठकीमध्ये मुकेश अंबानी मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे. रिलायन्स 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ, 5G इंटरनेट दरासह जिओच्या IPO ची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. शिवाय मुकेश अंबानी कंपनीच्या संचालक मंडळावर आपल्या मुलांना सहभागी करून घेऊ शकतात. रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसह मुंबई शेअर बाजाराचं देखील लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे. तर आता बातमी ठाणे जिल्ह्यात. खड्ड्यामुळे आणखी एकाचा मृत्यू झालाय. ठाणे जिल्ह्यामधील दिवा आगासन रोडवर एका बाईकस्वाराचा खड्ड्यामुळे मृत्यू झालाय. तर खड्ड्यामुळे तोल जाऊन हा बाईकस्वार चालत्या ट्रक खाली आलाय. यामध्ये या बाईकस्वाराचा मृत्यू झाला असून ही संपूर्ण घटना CCTV कैद झाली आहे. तर ही दृश्य आहेत दिव्यामधली, CCTV मध्ये कैद झालेली दृश्य आहेत. खड्ड्यामुळे आणखी एकाला आपला जीव गमवावा लागलेला आहे आणि या खड्ड्यांमुळे आता आणखी किती जणांचे बळी जाणार, पुन्हा एकदा हा सवाल संतप्त नागरिक प्रशासनाला विचारत आहेत. तर ट्रक खाली बाईकस्वार आल्यामुळे त्या बाईकस्वाराला आपले प्राण गमवावे लागले. खरं तर वाटेत असलेला खड्डा चुकवण्यासाठी हा बाईकस्वार आपला रस्ता बदलत होता. दरम्यान समोरून ट्रक आला आणि या ट्रक खाली त्याची बाईक जी आहे ती गेल्यामुळे त्याला आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्यात एका बाईकस्वाराला खड्ड्यामुळे आपला जीव गमवावा लागलाय. आपल्याला माहिती की अंतर्गत रस्ते जे आहेत मग ते ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील असतील किंवा इतर शहरातील असतील, आपण जर पाहिलं तर दिवा शहराची अवस्था जी आहे ती अत्यंत बिकट आहे. दिव्यामध्ये रस्ता हा फक्त नावालाच आहे का अशी परिस्थिती आहे. पावसाळ्यामध्ये इथले रस्ते जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये तिथून रस्त्यामध्ये खड्डे पडतात. अशातच या खड्ड्यांमुळे आपण पाहिलं असेल की गेल्याच वर्षी 2 जणांचा मृत्यू झाला होता, तर आता एका बाईकस्वाराचा मृत्यू झालेला आहे. आपण दृश्यामध्ये जर पाहिलं तर टँकर जो आहे, टँकर चालक जो आहे तो अतिशय कमी वेगाने गाडी चालवतोय, मात्र जो बाईकस्वार आहे तो खड्ड्यातून त्याची बाईक वाचवत अशा त्याच्या खड्ड्यामध्ये बाईक पडली आणि त्याची तोल जाऊन तो त्याच्या मागच्या चाकामध्ये आला आणि तिथे तिकडे त्याचा मृत्यू झालेला अशी माहिती मिळते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे, पण ज्या पद्धतीनं हे सगळं दिसतंय आणि ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे पाहता आपण कुठेतरी खड्ड्यांबाबत महानगरपालिकांनी लक्ष घातलं पाहिजे. अगदी बरोबर आहे, गांभीर्यानं खरं तर याची दखल घेतली पाहिजे. वारंवार या घटना घडताना दिसत आहेत. ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा एका बाईकस्वाराला खड्ड्यामुळे आपले प्राण गमवावे लागले. धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी. आणि आता